नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। आमदार चषक 2023 चा केजी सरकार क्रिकेट क्लब ठरला मानकरी। निर्मल नगर येथे पाऊल बुद्धे मैदानावर क्रिकेट स्पर्धा संपन्न। उपनगर भागातील निर्मल नगर येथील पाऊल बुद्धे शाळेच्या मैदानावर 2 दिवस आमदार चषक 2023 क्रिकेट या खेळाचा सामना रंगला होता। या स्पर्धेत जिल्हाभरातील संघांनी सहभाग नोंदवला। रविवारी अंतिम सामना केजी सरकार विरुद्ध युनिटी क्रिकेट क्लब यांच्यात रंगला। या सामन्यांमध्ये आमदार चषक 2023 चा मानकरी केजी सरकार क्रिकेट संघ ठरला। विजेत्या संघाला राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांच्या हस्ते 31,000 रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली। तर उपविजेत्या संघाला नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या हस्ते 21,000 रुपये आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले। यावेळी विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी, नगरसेवक निखिल वारे, नितीन कचकल, प्रगतशील शेतकरी सचिन निकरड, अजय शितोळे, भरत पवार, आयोजक संदीप पाडोळे आदी मान्यवर उपस्थित होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार चषक 2023 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। जिल्हाभरातून संघांनी यामध्ये हजेरी नोंदवली। या स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील विविध क्रिकेटप्रेमींनी हजेरी नोंदवली। प्रथम विजेत्या केजी सरकार संघाला आमदार संग्राम जगताप यांच्या वतीने 31,000 रुपये, तर द्वितीय युनिटी क्रिकेट क्लब संघाला नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीने 21,000, तर तिसरे मनीषा इलेक्ट्रिकल संघाला उद्योजक सचिन बारसकर यांच्या वतीने 11,000, तर चौथे पारितोषिक खान इंटिरियर संघाला डॉक्टर इम्रान शेख यांच्या वतीने 7,000, तसेच सर्व विजेत्या संघांना सन्मानचिन्ह विधानसभा अध्यक्ष सुमित कुलकर्णी यांच्या माध्यमातून देण्यात आले। आज अहमदनगर शहरामध्ये सावेडी उपनगरामध्ये आमदार संग्राम भैया चषक 2023 आयोजन संदीप पाटोळे व नितीन भाऊ कचकल या दोघांनी आयोजन केलेलं होतं। त्याचा अंतिम सामना के जी सरकार व युनिटी क्रिकेट क्लब या दोन्ही अहमदनगर शहरातील सामना दोन्ही अहमदनगर शहरातील संघांमध्ये अंतिम सामना झाला। त्यामध्ये के जी सरकार हा संघ विजेते ठरलेला आहे। या संघाला 31,000 रुपये कॅश बक्षीस व ट्रॉफी देण्यात आलेली आहे। द्वितीय संघ हा युनिटी क्रिकेट क्लबला 21,000 व ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे। अतिशय रोमहर्षक पद्धतीने हा सामना या सावेडी उपनगरामधील पाऊल बुद्धे कॉलेजच्या प्रांगणामध्ये खेळला गेला। गेल्या 5 दिवसापासून या ग्राउंडवर अतिशय चांगल्या पद्धतीचे क्रिकेट सामने आयोजित करण्यात आलेले होते। खरं तर आज या सोशल मीडियाच्या युगामध्ये तरुणांना मोबाईलमधून या ग्राउंडवर आणणं खऱ्या अर्थानं गरजेचं असतं, कारण एक नवीन पिढी जर घडवायची असेल तर त्यांच्या शरीराची तंदुरुस्ती असणे गरजेचं असतं। आणि संदीप पाटोळे आणि नितीन कचकल यांनी अतिशय स्तुत्य असा उपक्रम असे चांगल्या पद्धतीचे सामने आयोजित केलेले आहे। खरं तर मुलांना या मोबाईलच्या विश्वातून ग्राउंडवर आणणं तसं फार जिकिरीचं काम आहे। आणि या ग्राउंडवर 32 संघांनी सहभाग घेतला होता। या 32 संघांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे सामने या सावेडी उपनगरामध्ये खेळण्यात आलेले होते। गेल्या अनेक वर्षापासून हे संदीप पाटोळे आणि त्यांचा मित्रपरिवार अशा पद्धतीचे सामने आयोजित करत असतात। खरं तर सामने भरवणं सोपं असतं, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीचे आणि रोमहर्षक पद्धतीचे सामने भरवणं आणि त्याच एका चांगल्या पद्धतीने हे सामने खेळवणे जाणं आणि त्या पद्धतीने त्यांच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे वाद न होता अतिशय चांगल्या पद्धतीचे सामने आयोजित करणं हे खरं अर्थाने जिकिरीचं काम आहे। अतिशय चांगल्या पद्धतीचे सामने या सावेडी उपनगरामध्ये खेळवण्यात आलेले आहे। या विजेता संघाचं मी मनापासून कौतुक करतो आणि जो संघ उपविजेता ठरलेला आहे त्या संघाला निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीनं खेळून कशा पद्धतीनं विजेता होता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष देऊन चांगल्या पद्धतीचा सराव करणं अपेक्षित आहे। या उपविजेता आणि विजेता या दोन्ही संघांचं मी मनापासून कौतुक करतो। धन्यवाद। आज सावेडी उपनगरामध्ये आयोजित एक आमदार चषक 2023 याचं आयोजन माननीय पाटोळे सर व त्यांच्या ग्रुपने केलं होतं। ह्या खेळ आयोजित करताना
एक आनंद असा वाटतो की आमदार चषक माननीय संग्राम भैया जगताप यांच्या नावानिशी इथं आयोजित करताना आंतरराज्यीय दोन टीम इथं आलेल्या होत्या की ज्याच्यामध्ये एकही महाराष्ट्रीयन व्यक्ती नव्हता, फक्त आंतर महाराष्ट्रीयन जे माणसं आहे, मुलं आहे, खेळाडू आहे, फक्त त्यांच्याच दोन टीम होत्या. जवळजवळ 200 मुलांचा सहभाग असलेला हा एक छान उपक्रम इथं आयोजित झाला व स्थानिक मुलांनी व खेळाडूंनी जे काही आज रोमांचक ग्राउंडवर वातावरण तयार केलं आणि एक नवीन प्रेरणा नवीन मुलांना मिळेल अशा प्रमाणे खेळ केला तो नक्कीच प्रेरणादायक आहे. मी व माननीय अभिजीतजी खोसे असतील, पाटोळे सर असतील, आम्ही सर्वजण आनंदात हा उपक्रम व या घटनेचे साक्षीदार आहोत की एक चांगला कार्यक्रम उपक्रम आपल्या इथं होतो आहे आणि आम्ही इथून पुढेही या अशा उपक्रमात कायम सहभाग घेऊ व अजून मोठं आयोजन करू असं मी जाहीर करतो. धन्यवाद. प्रतिनिधी अजहर सय्यद, नगर न्यूज 24, अहमदनगर. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.